Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रिया. चित्ते वाचे क्रियायां च साधना मे करूपता. कृतिका मावशी. मेघमाले. मावशी, क्षमा. क्षमा नाही, अजिबात नाही. माझ्या एवढ्या सुरेख हाताना जिने शेणाने माखवले आणि एवढा मोठा अपराध केला, तिला देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे. काय? खूप बरे वाटले बघ तुला असे हसताना पाहून. आणि काय ग, एवढी मनमोकळेपणाने हसतेस याचा अर्थ मंगला आणि सुवर्णा घरात नाहीत, हो ना? हो, त्या दोघी अलंकार खरेदीसाठी गेले आहेत. सुवर्णाला नवीन अलंकार आवडला आहे. काही काळापूर्वीच त्या बाहेर गेल्या आणि मला मेघमाला, असे कोणते संकट आले आहे कि ज्यामुळे तू हा निर्णय घ्यायला कचरते आहेस? इथे जर तुझ्यावर एवढा अन्याय होतो आहे तर इथून निघून तू माझ्याकडे का बरे येत नाहीस? इथे तुझी अवस्था कुणा दासीपेक्षा कमी नाही, तरी देखील तुला इथेच राहायचे का? मावशी, अगं आपण पुन्हा पुन्हा तेच बोलतो आहोत आणि मी आज देखील हेच सांगते. अगं कितीही झाले तरी हे घर माझ्या मातेचे आहे, तिचे वास्तव्य इथे होते. मी इथे असले की मला तिच्या कुशीत असल्याचा भास होतो, कारण आठवणी कितीही अंधुक असल्या तरी त्या माझ्यासोबत आहेत सदैव. हो ग बाळा, मला तुझ्या भावना कळतायत, पण इथे तुझ्या स्वभावाची, तुझ्या मनाची कुणालाही चिंता नाही. आणि आठवणींचं म्हणशील तर त्या सदैव आपल्या सोबत असतात, त्या कधीही नष्ट होत नाहीत ग बाळा. आणि म्हणूनच मला इथे अधिकाधिक राहायचे आहे, त्या आठवणींना जगायचे आहे, त्यांना अनुभवायचे आहे. कदाचित हेच माझे नशीब असेल. मेघमाले, नशीब आपण घडवायचे असते आणि आपल्या नशिबात जे लिहिलेले असते तेच आपल्याला मिळते सुद्धा. पण बाळा, माझं काळी सुटतं ते केवळ तुझ्यासाठी. मावशी, तू माझी काळजी नको ग करूस. तू इथे आलीस ना तरी मी आनंदी होते. हो ना, मग हा आनंद तुला सदैव मिळावा म्हणून मी इथे सारखी येत राहीन. पण बाळा, आत्ता मला निघायला हवे. येते मी. आणि हो, काही लागले ना तर अगदी निसंकोचपणे मागो, सांग मला. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आत्ताच ऍप डाउनलोड करा.